मजेत ना, मजेतच रहा, स्वस्त खा, मस्त रहा। श्री स्वामी समर्थ रेसिपी मी शीतल डोंगरे या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आपली रेसिपी पाहता त्याबद्दल अगदी धन्यवाद, आपली रेसिपी पाहता त्याबद्दल अगदी धन्यवाद। परंतु आपला चॅनल सबस्क्राइब होत नाही, तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि ऑल या बटनला देखील क्लिक करा, त्यामुळे जे नवीन व्हिडिओ येतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल। आज आपण आपल्या चॅनलवर आगरी पद्धतीत कोलंबी मसाल्याची रेसिपी पाहणार आहोत, ती देखील झटपट। लेट्स गो स्टार्टेड। सर्वप्रथम आपण कोंब्या कशा साफ करायच्या ते पाहणार आहोत। हे पुढचं असं काढून मी असं सेल्फ आहे ना ते तसंच ठेवणार आहे आणि ह्याच्यामध्ये जी घाण असते ना ती काढायची, जस्ट थोडंसं कट करायचं। आणि हे बघा, हे ब्लॅक कलरचं असते ना ते अगदी अलगद हाताने खेचायचं हे पूर्ण। आणि हे असं शेपट काढलं, हे अशा प्रकारे थोडीशी शेपटी कट करायची। हे पुढचं भाग आहे ते थोडंसं असं कट करायचं आणि ही शेपटी। आपण याचा थपथपीत रस्सा तयार करणार आहोत, त्याच्यामुळे हे जर कवच असलं ना त्याने आपल्या रस्स्याला छान चव येते। आणि हे कोंडीतले हे जे वरचं असतं ना ही घाण ती काढणे अत्यंत गरजेचे असते, नाहीतर ह्याच्यामुळे आपल्याला पोटाला त्रास होतो। हे अशी घाण काढायची पूर्ण। अशा प्रकारे सर्व कोंब्या साफ करून घेतलेल्या आहे। हे मी याचं कवच काढलेलं नाही आहे आणि याच्यामध्ये जो अर्क आहे ना कोलंबीचा तो देखील ठेवलेला आहे, त्याने आपल्या कोलंबीच्या रस्स्याला छान चव येईल। आगरी पद्धतीत कोलंबी मसाला बनवण्यासाठी मी हे सर्व साहित्य घेतलेले आहे। इथेची चिंचेचा कोळ घेतलेला आहे, कोथिंबीर, एक मिरची, तेजपत्ता, 3-4 काळी मिरी, 3-4 लवंग, एक दालचिनीचा तुकडा, एक मोठा कांदा, एक टोमॅटो, हळद, चवीनुसार मीठ, अद्रक लसूण पेस्ट। फ्रेंड, अद्रक लसूण पेस्ट ही नेहमी आपण फ्रेशच घ्यावी, त्याने आपल्या भाज्यांचा नॉनव्हेजच्या भाज्यांचा स्वाद अप्रतिम होतो। आगरी लाल तिखट, गरम मसाला, हे खोबरं, जिरं, लसूण आणि कांदा भाजून ह्याचं वाटण केलेलं आहे, त्याचबरोबर तेल घेतलेलं आहे। हे सर्व साहित्य आपण कोळंबी मसाल्यासाठी वापरणार आहोत। सर्वप्रथम आपण कांदा आणि टोमॅटो फ्राय करून घेऊया। थोडा कांदा फ्राय झाला की त्याच्यात टोमॅटो टाकायचे आणि त्याची काजून घ्यायची। कांदा टोमॅटो मस्त फ्राय झाला की त्याची आपण पेस्ट तयार करून घेऊया। अशा प्रकारे कांदा टोमॅटोची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आपण 1/2 किलो इतकी कोलंबी घेतलेली आहे, त्यानुसार इतका टोमॅटो आणि कांदा इनफ होतो। जास्त टोमॅटो कांदा किंवा वाटण जास्त वापरला ना आपण खोबऱ्याचा, तर त्यामुळे आपल्या कोंबीचा जो ओरिजिनल स्वाद आहे ना तो लपला जातो। मोठे 3 पळी मी ते तेल टाकलेलं आहे। सर्व खडे मसाले टाकूया, अद्रक लसूण पेस्ट, मीठ, छान परतून घेऊया। खरी टेस्ट ही आपण किती वेळ परततो ना भाज्यांचा जो हा वाटण असतो तो त्याच्यावर डिपेंड असते। आपण जर ह्याच्यासाठी जर थोडी जास्त मेहनत घेतली ना तरच आपल्या भाजीला स्वाद येतो, त्यामुळे योग्य प्रकारे आपण जो हा भाजीचा वाटण तयार करतो ना तो तळणे गरजेचे असते। तो जर कच्चा राहिला ना तर आपल्या भाजीचा स्वाद हा उतरत नाही। कोथिंबीर, मिरची, मी ते एक मिरचीचा वापर केलेला आहे कारण की आमचा आगरी तिखट मसाला आहे ना तो मस्त तिखट झणझणीत आहे, त्यामुळे जास्त मिरची टाकण्याची गरज लागत नाही। वाटण टाकूया, वाटण देखील छान परतून घेऊया।
हळद, आगरी लाल तिखट, हा जो वाटण आहे ना तो मस्त परतला गेला पाहिजे, चिंचेचा कोळ, अगदी मंद गॅस करायचा आणि कोंब्या टाकून देऊ। कोंब्या टाकल्यावर थोडा गॅस फुल करायचा आणि याच्या वाटणावर हे असं मारून घ्यायचा। लगेच पाणी नाही टाकायचं, असं थोडा स्लो गॅसवर ना असं परतून घ्यायचं, म्हणजे जो वाटण आहे ना तो आजच्या आतमध्ये शिरला पाहिजे। अगदीच लगेच पाणी टाकलं ना तर तो वरवर वाटण राहतो। कमी गॅस करायचा आणि पूर्ण असं मारून घ्यायचा। गरम मसाला अगदी शेवट टाकायचा असं। पाणी टाकूया। पाणी टाकल्याबरोबर गॅस हा फुल करायचा, मस्त 10 मिनिटात शिजवत ठेवूया। अगदी जास्त वेळ कोळंबे शिजवायची गरज नाही तर त्याचा ओरिजिनल जो फ्लेवर आहे ना तो कमी होतो। कोळंब्यामध्ये जो ज्यूस असतो ना तो राहायला पाहिजे थोडासा, जास्त ओव्हर कुक करायचे नाही। पाऊण किलो कोळंबीला मी जेवढा वाटण सांगितलेला आहे तेवढाच वाटण टाकायचा। जर खोबऱ्याचं वाटण किंवा कांदा जास्त झाला ना तर आपल्या कोळंबीचा स्वाद हा लपला जातो आणि अगदी वाटणाची चव येते, त्यामुळे थोडासाच वाटण टाकायचा, त्यामुळे आपल्याला कोळंबीचा जो ओरिजिनल स्वाद आहे ना तो मिळतो। 5 मिनिटं झालेली आहेत, अजून 5 मिनिटं आपण शिजवत ठेवूया अगदी मंद गॅसवर, मस्त कुक होऊ दे त्यांना। मस्त सुगंध सुटला आहे, मच्छीचा जो वास असतो ना तो अजिबात नाही। का कारण ती, कारण की आपण ज्या कोंब्या आहेत ना ते वाटणावर मस्त मारून घेतलेल्या आहेत। आज आपण आपल्या चॅनेलवर खास पाहुणे मंडळी बोलवले आहेत आपली रेसिपीची टेस्ट करण्यासाठी, तर रिव्ह्यू द्या ताई। टेस्ट करून बघते, खूप छान आहे, वाव काकी, अप्रतिम डिश। नक्की मंडळी तुम्ही ट्राय करा ही डिश, अप्रतिम, एकदम स्वादिष्ट झाली। जर का तुम्हाला माझी डिश आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। हा आणि कमेंट करायला विसरू नका। बाय बाय बाय।